तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनातील संलग्न आकृत्यांच्या क्षेत्रफळाशी संबंधित एक उदाहरण बघितले. आज संलग्न आकृत्यांच्या परिमितीवर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू. दिलेल्या आकृतीमध्ये एक आयत आणि एक अर्धवर्तुळ आहे. आयताची लांबी 280 मिलीमीटर तर रुंदी 18 सेंटीमीटर आहे. जसे की तुम्ही पाहू शकता, इथे 2 एकके मिलीमीटर तसेच सेंटीमीटर वापरली आहेत. आपण हे समान एककात म्हणजे सेंटीमीटर मध्ये बदलू. तुम्ही या मापांच्या मदतीने 280 मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये बदलू शकता का? शाबास, हे 28 सेंटीमीटर असेल. म्हणून आयताची लांबी 28 सेंटीमीटर तर रुंदी 18 सेंटीमीटर असेल. चित्रात तुम्ही पाहू शकता की अर्धवर्तुळाचा व्यास आयताच्या लांबी समान आहे. जसे की आपल्याला माहित आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात. आपण पाहू शकतो की पिवळा आकार अशा प्रकारे आहे. शिरोबिंदूंना ए बी सी तसेच डी नावे द्या. दिलेल्या आकृतीची परिमिती बाजू ए बी बी सी सी डी तसेच डी ए च्या मापांची बेरीज असेल. आपल्याला ए बी बी सी तसेच सी डी ची किंमत माहित आहे, परंतु अर्धवर्तुळाचा परिघ कसा मिळेल? शाबास, अर्धवर्तुळ डी ए चा परिघ वर्तुळाच्या परिघावरून काढला जाऊ शकतो. इथे त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. आपण पाहू शकतो अर्धवर्तुळ डी ए चा परिघ वर्तुळाच्या परिघाच्या 2 × π × त्रिज्याच्या अर्धा असेल. या आता पाय आणि त्रिज्येची किंमत ठेवू. आता परिमिती काढूयात. बाजू आणि अर्धवर्तुळाची किंमत ठेवून म्हणून या पिवळ्या आकृतीच्या परिमितीची किंमत 108 सेंटीमीटर आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण संलग्न आकृत्यांच्या परिमितीवर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले.